अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे यात हंगामातील सर्वच पिकांची नासाडी झाली आहे। झालेली नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याबाबतचे निवेदन साई सुवर्ण बहुद्देशीय सामाजिक संस्था महायुवा शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर पंढरी साळवे आणि कुंभारी गावचे शेतकरी ग्रामस्थ यांच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदारांना देण्यात आले। तसेच बहुजन समाज पार्टीच्या वतीने देखील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात जिल्हा उपविभागीय दंडाधिकारी दीपमाला चौरे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले। शहरातील तहसील कार्यालय या ठिकाणी साई सुवर्ण बहुद्देशीय संस्था कुंभार येथील नागरिकांनी तहसील कार्यालय या ठिकाणी आज मोर्चा आणलेला आहे। झालेल्या पावसामुळे नागरिकांचे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची लवकरात लवकर नुकसान भरपाई करून द्यावी अशी त्यांची मागणी आहे। तर आपल्यासोबत कुंभार येथील नागरिक उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भात माहितीही जाणून घेणार आहोत। आज आम्ही तहसील कार्यालयावरती मोर्चा आणलेला आहे। 2025 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे आणि आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारचं जे थोडंसं मदत शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ती मदत आजपर्यंत कुठली मिळाली नाही। की जे किंवा ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता, परंतु आज प्रत्येक जे असतील पक्ष हे आपली सत्ता स्थापन करण्याच्या याच्यामध्ये, त्यामुळे शेतकऱ्यांकडे कुठंतरी दुर्लक्ष झालेलं असं वाटतंय। त्या निमित्तामध्ये आम्ही आज तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे। परंतु आमच्या ज्या मागण्या होत्या शेतकऱ्यांना सरसकट लाईट बिल माफ करण्यात यावं, किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा पुढील जे शैक्षणिक फी आहे यासुद्धा माफी करण्यात यावा, अशा बऱ्याचशा ज्या मागण्या होत्या आज तहसीलदारांनी आम्हाला त्याला केराची नोकरी दिलेली आहे। कुठल्या लेखी स्वरूपामध्ये आम्हाला त्या मागण्या आमच्या मंजूर झालेल्या नाही आहेत मागण्या, तरी पुढील आंदोलन हे काय असेल याची आम्ही लवकरच घोषणा करणार आहोत। याचं असं की आज जी आमची दशा आहे की जो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माल आहे की त्याला अक्षरशः कोंब फुटलेले आहेत, परंतु कुठल्याही शासनाचा अधिकारी असेल शासकीय प्रशासकीय कोणतेही अधिकारी आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरती आलेला नाही आहे। आज बरेच शेतकऱ्यांच्या ठिकाणी शेतामध्ये आम्ही गेलो, ज्या टायमाला विचारणा केला तर तिथं सांगण्यात आलं की आजपर्यंत आमचं कुठलंही तहसीलदार असेल सरकार असेल किंवा तलाटी असेल आमच्या बांधापर्यंत येऊन कुठल्याही प्रकारचे पंचनामे झालेले नाहीत। परंतु माननीय तहसीलदार साहेब सांगतात की संपूर्ण 100% पंचनामे इथं करण्यात आलेले आहेत आणि आम्ही जेव्हा शासन ठरेल त्या टायमाला आम्ही त्यावेळेस शेतकऱ्यांना मदत देणार आहोत, परंतु ठोस मदत आजपर्यंत झालेली नाही आहे, त्यासाठी आम्ही शेतकरी म्हणून पुढील आंदोलन करणार आहोत। या कारणानिमित्त आजपर्यंत आज शेतीमाल हा पूर्ण बरखास्त झालेला आहे आणि कुठलेही आम्हाला शासनाकडून आजपर्यंत मदत मिळालेली नाही। आम्हाला पण कुठलाही आज म्हणणं म्हणजे हब्रेट असेल जेवारी असेल त्याला तर काढायचंच काम पडलं नाही आणि पुवामध्ये सुद्धा संपूर्ण बरखास्त झालेले आहे, कपाशींना कोंब आलेले आणि एक क्विंटल येचण्यासाठी 500 रुपये मजुराला द्यावं लागतात आणि तो माल आज मार्केटमध्ये खाली 1000 रुपयानं खरेदी केला जातो। म्हणजे आजपर्यंत कर्जबाजारी सगळे शेतकरी झालेले आहे आणि ते आत्महत्या करतात आणि आम्ही जे निवेदन घेऊन आलो याचं आम्हाला कुठलंही उत्तर मिळालेले नाही। यामुळे आम्हाला पुढचं आंदोलन काय असेल आम्ही 15 ते 20 मिनिटात तुम्हाला सांगतो। पिकाची नुकसान भरपाई आलीच पाहिजे।
या तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, तर हे नुकसान भरपाई भेटावी म्हणून आम्ही बहुजन समाज पक्षातर्फे व तसेच अनेक राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना यांचं आम्हाला समर्थन या ठिकाणी लाभलेलं आहे, आणि हे समर्थन घेऊन आम्ही हे निवेदन या ठिकाणी आपल्या तहसील अधिकाऱ्यांना सोपवलेलं आहे. आमचं या निवेदनाच्या मार्फत शासनाला म्हणणं आहे की कर्जमाफी करण्यासाठी तसेच पिकाची नुकसान भरपाई करण्यासाठी उशीर न करता लवकरात लवकर तात्काळ या शेतकऱ्यांना व शेतमजुरांना, ज्यांचं जीवन शेतमजुरीवर अवलंबून आहे, अशा कुटुंबांना तात्काळ मदत करावी अशी आमची या सर्वांची या ठिकाणी रास्त मागणी आहे. जे माझे भाऊ बोलतात, बंधू बोलतात, हे योग्य आहे, आणि हेच तुम्ही कानामध्ये घेऊन त्यांनी सर्वांना साथ द्यावं हेच माझी विनंती आहे. मला एकच कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्याचं आतोतात नुकसान झालेलं आहे पावसामुळे, शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी व शासनानं उघडा डोळे बघा नीट, हेच माझं म्हणणं आहे. हे शेतकऱ्यांची जी मागणी आहे ही आजकालची नाही आहे, ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला त्यापासून म्हणता आहे, शहीर गाणं म्हणता आहे, भारत सरकार ऐका, तुम्ही ऐका जरा, शेतकरी बंधूवर दया करा, हे दया करत नसून ते कापता, सर्व शेतकऱ्यांना कापून टाकले. अरे आज हे नुकसान पहा, कोणी याला खजून येईल, कोणी याला डबल मका येईल अशी चेष्टा करा शेतकऱ्यांची, असं असं करू नका. आतो नात नुकसान शेतकरी आज रुजी झालेला आहे, म्हणून सर्व समाज पार्टीचे आमचे बांधव आहे, मी तर बीजेपीचा माणूस आहे, पण यांनी काढलेली ही झेंडी मला आवडली, मी त्यांच्यामध्ये सहभागी झालो, सर्व आम्ही सहभागी होऊ आणि सरकारला टक्कर देऊ. शासनाला कळायला पाहिजे की शेतकरी आज किती हाल आहे. भाऊ बोलले की ते मारल्यासारखं केलं, तसं तुम्ही म्हणणं का की असं होतच राहतं, लोक येतच राहतात, हे आता असं होणार नाही, आता आम्ही हा अन्याय सहन करू शकणार नाही. शासनाने कमीत कमी 60 ते 70 हजार 1 लाखापर्यंत मदत करायला पाहिजे. काही काही मदत 5 हजार 10 हजार काय होणार आहे, आणि याचे छातीने पाठीले पोटे लागले, आणि तुमचे पोटं सफळीत माथानी भल्या माणसं तरी तुम्ही शासन चालवताय, हे कोणती पद्धत आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.